बुलेटिनची सुरुवात करणार आहोत प्रदूषणाच्या बातमीनं। कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रदूषण वाढताना दिसतंय। शिवाजी पार्क परिसरात होणारं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललंय। सध्या दिवाळीच्या दरम्यान हायकोर्टानं घालून दिलेल्या वेळेआधी आणि वेळेनंतर सध्या शिवाजी पार्क परिसरात जोरदार फटाके वाजत असतात। याबद्दल तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आणि हीच दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्क मधील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। हायकोर्टानं फटाके वाजवण्यासाठी काही वेळ निश्चित करून दिलेली होती, मात्र या वेळेच्या नंतर आणि वेळेच्या आधी देखील फटाके वाजवले जात आहेत आणि त्याच संदर्भात ही तक्रार देण्यासाठी शिवाजी पार्क मधील रहिवाशांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। परिस्थिती मात्र भयानक आहे आणि हे सगळे जे क्रॅकर्स आहेत, फटाके आहेत, हे सगळे विषारी धूरच बाहेर सोडत असतात आणि या परिसरात राहणारे नागरिक तो इनहेल करत असतात। तेव्हा याच्यावरती काहीतरी तात्पुरता नव्हे, दिवाळीपुरता आणि वगैरेचा नाही, कायमस्वरूपी निर्णय झाला पाहिजे जेणेकरून हे फटाके हे वाजलेच जाणार नाही आहेत दिवाळीला। फटाके लावले म्हणजे दिवाळी नाही आहे। दिवाळी म्हणजे कंदील आहे, पणते आहेत, दिवे आहेत, घरामध्ये काही फराळ हे ते वगैरे खाऊ गोड खाऊची गोष्ट आहे, पण क्रॅकर्स नव्हे। ज्या क्रॅकर्सने तुम्हाला हानी पोचते, शरीराला हानी पोचते, हे क्रॅकर्स बंद झाले पाहिजेत। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमची प्रतिनिधी रसिका नानल आपल्या सोबत आहेत। रसिका, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतलं प्रदूषण वाढत आहे आणि त्यातच मुंबई हायकोर्टानं देखील आदेश दिलेले होते की वेळेतच, ठरवलेल्या वेळेतच फटाके वाजवायचे, मात्र मुंबईकर या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत। त्यातच आता शिवाजी पार्क मधील रहिवासी देखील पोलिसांकडे गेले, तक्रार दाखल केली आहे। काय अधिकची माहिती आहे प्राची? अगदी बरोबर आहे। आपण गेले अनेक दिवस बघतोय की मुंबईतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय आणि त्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये तर मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यासाठी लोक येत असतात आणि याचा जो थेट परिणाम आहे तो शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतोय आणि याच सगळ्यामुळे कंटाळून वैतागून अखेर शिवाजी पार्कमधल्या रहिवाशांनी आज पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केलेली आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की कोर्टाने घालून दिलेल्या वेळेत नागरिकांनी फटाके फोडावे आणि दिवाळीचा आनंद लुटावा। कारण आपण बघितलं असेल तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा 3:30 शिवाजी पार्कमध्ये फटाके वाजत होते आणि याचा थेट परिणाम, आधीच शिवाजी पार्कमध्ये उडणारी धूळ ही नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करते आणि त्यात आता ह्या विषारी धुरकामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यावर, फुफ्फुसावर जास्त करून त्याचा परिणाम होतोय आणि नागरिकांमध्ये रोगाचं प्रमाण वाढतंय आणि या सगळ्यामुळेच शिवाजी पार्कमधले जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले होते आणि त्यांनी अखेर आज पोलिसांकडे आपलं निवेदन दिलेलं आहे आणि पोलिसांकडनं संपूर्ण सहकार्य ते सुद्धा करतील। धन्यवाद रसिका दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय हायकोर्टाने निर्धारित केलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त आता मुंबईकर हे फटाके फोडतात आणि त्याच विरोधात आता शिवाजी पार्क मधील रहिवासी हे पोलिसात गेलेले आहेत आणि या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे।